AIN न्यूज, शोध सत्याचा, वेध बातमीचा। रांजणगाव शेनकुंजी येथील न्यू शहीद भगतसिंग विद्यालय महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते ध्वजापूजन आणि ध्वजारोहण तसेच महापुरुषाच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। मान्यवरांच्या हाताने या ठिकाणी ध्वजारोहण होत आहे। सर्वांनी ध्वजाकडे लक्ष द्यायचे। महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका भारती साळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रमुख पाहुणे म्हणून संस्था संचालक तथा माजी सैनिक नानासाहेब हरकळ यांच्यासह पंचायत समिती सदस्य दीपक बडे, प्रभारी मुख्याध्यापक इस्माईल शेख, वाहिद पठाण, आदिनाथ आडसरे, आत्माराम देवरे, संगीता मुंडकर, रेणुका पांडे यांची उपस्थिती होती। यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत तसेच महाराष्ट्र गौरव गीते सादर केली। त्यानंतर इयत्ता 9वीतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रगतीपत्रक आणि गुच्छ देऊन गौरव करण्यात आला। विद्यार्थ्यांना यशस्वी वाटचाल करण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम टापरे, आदिनाथ अडसरे यांनी केले तर आत्माराम देवरे यांनी आभार मानले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी किरण निकम, भारत शिंगारे, ज्योती जाधव, दीपाली देवकते, जगदीश दिघे, स्वप्नील शेळके, किशोर चौधरी, विजय वाकचौरे, अप्पासाहेब मिसाळ, राम चव्हाण यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। चंद्रकांत चाबुकस्वार, AIN न्यूज, वाळूज महानगर।